नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण कुळथाचं मोडवणी बनवूया. म्हणजेच एकतर आपण कुळथाचं सांबार म्हणू शकतो किंवा कुळथाची आमटी म्हणू शकतो. तर त्यासाठी मी कुळीत बघा भिजत घातलेले आणि त्याला मस्तपैकी मोड आले आहेत. तर ते 2-3 वेळा मी धुतले, स्वच्छ वेचले. कारणाच्या दगड भरपूर असतात गावठी कुळथांमध्ये आणि मोने कुळीत पण असतात, तर ते काढून टाकायचे. आणि मस्तपैकी 4 शिट्ट्या काढून घेतल्या मी त्याच्या. आता कोकणात आपण राहतोय तर वाटण आलं, ते वाटण मी इथे दाखवते की मी काय वापरले आहे ते ह्याचं सांबार बनवण्यासाठी किंवा कुळथाची आमटी बनवण्यासाठी. तर बघा, कांदा आणि लसूण छान असं आधी मी सुखं भाजून घेतलं आणि नंतर तेल सोडलं आहे त्याच्यामध्ये. कारण पहिलं कांद्याचं पाणी मारून घेतलं की वाटण पटकन तयार होतं भाजून सुद्धा. तर आत्ता मी तेल सोडते बघा. आधी एवढं मी पाणी मारून घेतलं कांद्यामधचं आणि त्याच्यात 1 चमचा मी हे बघा मिरी टाकले आहेत. कारण बाहेर आता थंडावा आहे ना, तर थोडेसे मिरी टाकले की थोडं पोटात उष्णता पण तयार होते. कफ वगैरे मिरीनी होत नाही पावसात, त्याच्यामुळे थोडेसे मिरी टाकते मी. आणि हे जेवढं वाटण दाखवते ना मी, एवढं काय मी कुळथाच्या सांबाराला वापरणार नाही आहे, ह्याच्यातलं थोडंच वापरणार आहे. पण आम्ही कोकणात राहतो तर आमचं 2 ते 3 वेळेचं हे वाटण तयार करून ठेवतो, त्याच्यापेक्षा जास्त काही ठेवत नाही. कारण आम्ही काही घरीच असतो, असं माझ्याकडे काही जॉब नाही आहे, त्याच्यामुळे 1-3 दिवसाचं ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त मी फ्रीजला ठेवत नाही. तर ते फोडणी बघा, फोडणीमध्ये मी तेल टाकलंय, कांदा आणि लसूण टाकली आहे बघा मस्तपैकी. कढीपत्ता वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, आमच्याकडे नाही लागत. जसं माझ्या घरी बनते ना आमटी कुळथाची किंवा सांबार, ते दाखवते. हा आमचा पूर्ण मालवणी मसाला आहे, ह्याच्यात मी कुठचाच मसाला नाही टाकणार आहे. आणि मीठ टाकले. आता फोडणीला आपण कांदा लसूण मीठ आणि मसाला टाकलाय मालवणी. आणि त्यानंतर हे उकडून घेतलेले कुळीद होते ते टाकले आहेत हे बघा. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत आपण जे वाटण करून घेतलंय, तर जेवढी माझ्या घरात माणसं आहेत तेवढंच वाटण टाकणार आहे. बाकीचं सगळं वाटण मी पॅक करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर इथे असं वाटण टाकलं आणि ह्याच्यात आपण आता टाकणार आहोत थोडेसे कुळीद वाटून घेतले, जसे खरखरीत म्हणू आपण थोडंसं असं. तर ते वाटून घेतलेत हे बघा, असे सरसरीत वाटायचे, थोडंसं फिरवून घ्यायचं मिक्सरवर. पाट्यावर पहिलं बरं होतं, 2 दगड फिरवले की एकदम असं जाडसर व्हायचं. आणि कुळीद म्हटले की कुळथाच्या आमटीला 2-3 कोकम टाकायची. आणि तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी ओतायचं, जितकी माणसं असतील तेवढी. आणि मस्तपैकी उकळी काढायची ह्याला. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यात कोथिंबीर टाकू शकता. आमच्या घरी कोथिंबीर नाही चालत, मग मी नाही टाकलीये. कारण ह्याचा ओरिजिनलपणा जो पावसात पाहिजे आपल्याला, जी उष्णता आणि जो खमंगपणा, तो इथे मिळतो. तर इथे असं आपलं कुळथाचं सांबार तयार झालेलं आहे. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. धन्यवाद.